नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी भूगोल पाठ दुसरा स्थान विस्तार तर आता हे आहे आपलं दहावीचं पाठ्यपुस्तक आता यामध्ये मुखपृष्ठावरती तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत जसं की आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे तो देखील तुम्हाला ते पाहायला मिळतो आहे अशा अजून अनेक काही छायाचित्र तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर आता यामध्ये तुमच्या काही ओळखीचे असतील काही ओळखीचे नसतील तर तुम्हाला हे माहिती आहे की या पाठ्यपुस्तकामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत मग आता या छायाचित्रांपैकी काही ही ब्राझील संबंधित आहेत आणि काही छायाचित्र भारतासंबंधित आहेत ओके याचा अभ्यास आपण हळूहळू करत जाणारच आहोत तर आता ब्राझील आणि भारत या दोघांचा अभ्यास आपण या वर्षात करणार आहोत भारताचा अभ्यास आपण आतापर्यंत करत आलेलोच आहोत की आधी पण आपण भारतासंबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकलेलो आहोत भारताचा नकाशा प्राकृतिक रचना हवामान वगैरे हे सगळं आपण अभ्यासात आलो होतो मग आता आपण ब्राझील आणि भारत या दोघांमधील तुलनात्मक अभ्यास करणार आहोत पण तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की भारतासोबत ब्राझीलच का म्हणजे भारताचा आणि ब्राझीलचाच का अभ्यास करायचा तर भारत आणि ब्राझील या दोघांमध्ये अनेक गोष्टींबाबत समान दोघांमध्ये अनेक गोष्टी समान आहेत सिमिलॅरिटी आहे दोघांमध्ये तर जसं की दोघी दोघंही देश कसे दे आहेत विकसनशील आहेत विकसनशील म्हणजे काय तर दोघंही देश विकासाच्या मार्गावर आहेत म्हणजे पूर्णतः विकसित नाही झाले पण ते विकासाच्या मार्गावर मात्र नक्कीच आहेत म्हणजे अविकसितही नाही आणि विकसितही नाही पण विकासाच्या मार्गावर असणारे हे दोन देश आहेत अजून काय तर ज्याप्रमाणे आपला भारत देश हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता दीडशे वर्ष होता तर त्याचप्रमाणे ब्राझील हा देश देखील पोर्तुगीजांच्या गुलामगिरीमध्ये होता आता तो कसा होता किती वर्ष होता कधी स्वतंत्र झाला हे आपण सगळं आजच्या पाठामध्ये बघणार आहोत ओके तर आता या ठिकाणी भारत आणि ब्राझील यांच्यामधला यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांचा अभ्यास आपण यापुढे करणार आहोत मग दोघांचं से हवामान असेल आर्थिक व्यवस्था असेल तर हे सगळं आपण पुढे बघणार आहोत परंतु त्याआधी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये जे काही विविध प्राणी आहेत पशुपक्षी आहेत त्यांचाही अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे आता पहिलं छायाचित्र आपण पाहूया की ते वड आहे वड सगळ्याला माहितीच आहे तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या काळामध्ये म्हणजे वटपौर्णिमा या सणामध्ये वडाचं महत्त्व खूप अधिक आहे तर या ठिकाणी वड जे आपल्या भारतामध्ये आहे त्याच्यानंतर मकाऊ आता मकाऊ हा प्राणी सॉरी हा पक्षी ब्राझीलमधला आहे त्याच्यानंतर बाभूळ जे भारतामधला आहे सुसर आहे सुंदरीची वणे मगर त्याच्यानंतर आमर म्हणजेच काय तर ऑर्किड हे ब्राझीलमधलं आहे त्याच्यानंतर बिबट्या फ्लेमिंगो त्याच्यानंतर आशियाई सिंह आहे बारशिंग प्युमा शिसव तर सगळे हे सारखे जे काही प्राणी पशु पक्षी वनस्पती तर हे सगळं जे आहे हे आपण यापुढे या अभ्यासणार आहोत की हे कुठे आढळतात म्हणजे जसं की मकाऊ हे ब्राझीलमध्ये आहे पण ब्राझीलमध्ये नेमकं कुठे आहे याचा पण आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत तर आता आपण पहिल्यांदा अनुक्रमानिका पाहूया की नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर आता या ठिकाणी अनुक्रमानिकामध्ये आहे पहिलं क्षेत्रभेट जे प्रात्यक्षिक भूगोल आहे ते आपण यानंतर बघणार आहोत म्हणजे यानंतरचा व्हिडिओ त्याचा असेल दुसरा आहे स्थान विस्तार जे आपण आता पाहणार आहोत जे सामान्य भूगोल या विभागामध्ये येतं यामध्ये या आपण भारताचा विस्तार कसा आहे ब्राझीलचा विस्तार कसा आहे आणि दोघांची एक बेसिक माहिती आपण बघणार आहोत तिसरं आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली आता भारताची प्राकृतिक रचना कशी आहे कोणते पर्वत आहेत पठार आहेत कसं पठार कसे, कसे आहेत उंची कशी आहे वगैरे वगैरे स त्याचबरोबर भा ब्राझीलचं देखील अजून जलप्रणाली कशी आहे नद्या कोणत्या आहेत किंवा त्यांच्या लांब्या काय लांबी काय आहे तर हे सगळं आपण बघणार आहोत चौथं आहे हवामान यामध्ये आपण भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये जे हवामान आहे त्यांची तुलना करणार आहोत त्याच्यानंतर नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी कोणते प्राणी कोणत्या भागामध्ये आढळतात ते आपण बघणार आहोत सहाव्या याच्यामध्ये लोकसंख्या आता लोकसंख्येबाबत पण आपण तुलना करणार आहोत ज्याप्रमाणे ब्राझील हा क्षेत्र ब्राझीलचा क्षेत्रीय विस्तार मोठा आहे पण ब्राझीलमध्ये लोकसंख्या भारताच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आहे आणि भारताचा क्षेत्रीय विस्तार हा ब्राझीलपेक्षा तुलनेने कमी आहे पण लोकसंख्या मात्र ब्राझीलपेक्षा खूप अधिक आहे तर हा एक दोघांमधला अजून एक डिफरन्स म्हणावा लागेल सातवा आहे मानवी वस्ती कशा प्रकारची आहे आठवं अर्थव्यवस्था कशी आहे व्यवसाय कसे केले जातात दोघांमध्ये व्यवसायाबाबत काय परस्पर देवाणघेवाण होते का ते सगळं आपण शिकणार आहोत मग नव्वं आहे पर्यटन वाहतूक आणि वहन या सगळ्या गोष्टींची बेसिक माहिती आपण आतापर्यंत आतापर्यंत ज्या इयत्ता आपण पार केल्या आहेत त्यामध्ये आपण बघितलेलंच आहे आता त्याचा पुढचा टप्पा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर फर्स्ट लेसन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया स्थान आणि विस्तार आपण लेक्चरला स्टार्ट करूया तर या ठिकाणी आहे पुढे दोन देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिलेली आहेत आता इथे दोन ध्वज आपल्याला दिसत आहेत त्यांचा वापर करा त्या आधारे हे देश कोणते ते ओळखा आता त्यापैकी एक देश तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा पण तुम्हाला ओळखता येईल आता यामध्ये जो पहिला देश आहे म्हणजे हा जो ध्वज आहे हा कोणाचा आहे तर आपल्या भारताचा आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण भारत आणि ब्राझीलचा अभ्यास करतो आहे म्हणजे हा ध्वज कोणाचा असणार आहे ब्राझीलचा असणार आहे ओके तर अशा प्रकारे हे दोन ध्वज कोणाचे आहेत ते आपल्याला ओळखायचं होतं आता काही सूचक विधाने आहेत खाली की जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे आपला भारत देश पहिला आहे चीन दुसरा आहे भारत त्याच्यानंतर अजून आहे की मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध आहे आपला भारत देश हा जग जगामध्ये मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात निर्यात करतो तर मसाल्याच्या पदार्थांसाठी भारत जगप्रसिद्ध आहे क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी हो असला तरी आपल्या देशामध्ये क्रिकेट या खेळाला खूप लोकप्रियता आहे ती कशी मिळाली कधी मिळाली हे आपण नवीमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे तर प्रत्येक व्यक्ती हा क्रिकेटची परिचित असणारच आहे प्रत्येकाला क्रिकेट माहिती असतं प्रत्येकजण क्रिकेट, क्रिकेट पाहतो खेळत असतो त्याच्यानंतर आहे ब्राझील तर आता ब्राझीलबाबत काही तीन वैशिष्ट्ये आपल्याला इथे पाहायची आहेत पहिलं आहे सांबा नृत्यप्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे आता सांबा नृत्यप्रकार आपण पाहूया सामान प्रकार त्याच्यानंतर ब्राझीलचं दुसरं वैशिष्ट्य आहे जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते आता ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात कॉफीची शेती केली जाते म्हणजे कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं त्याच्यामुळे ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे भारतातून मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जातात त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात कॉफीचे पदार्थ निर्यात केले जातात आणि ब्राझीलमध्ये फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे ओके तर अशा प्रकारे तीन वैशिष्ट्ये आहेत भारताची आणि ब्राझीलची आपण बघितली आता त्यानंतर आहे आता आपण प्रत्यक्ष लेसनमध्ये येतो आहे तर इथे आता आपल्याला आधी भारताची ओळख करून घ्यायची आहे आणि मग ब्राझीलची ओळख करून घ्यायची आहे तर देशाचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे भारतीय प्रजासत्ताक फक्त भारत असं नाही दिलं तर भारतीय प्रजासत्ताक असं दिलं आहे तर प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजा म्हणजे काय जनता म्हणजे आपण सगळे लोक आणि सत्ता म्हणजे सत्ता म्हणजे काय तर जनतेच्या हातामध्ये असलेली सत्ता आता भारत कसा आहे लोकशाही असलेला देश आहे त्याच्यामुळे भारत हा कसा आहे प्रजासत्ताक देश आहे ओके भारतामध्ये कोणी द देशाचं नेतृत्व करायचं किंवा कोणता प्रतिनिधी निवडून येणार तर ते सगळं कोण ठरवतं जनता ठरवते आपण लोक ठरवतो आता राजधानीचे नाव काय आहे नवी दिल्ली जे या ठिकाणी आपण नकाशामध्ये बघू शकतो इथे आहे नवी दिल्ली ओके त्याच्यानंतर पुढे आहे स्थान विस्तार व सीमा आता भारताचे स्थान कुठे आहे विस्तार कसा आहे सीमा कशा आहेत ते सगळं आपण इथे थोडक्यात बघणार आहोत भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व द पूर्व गोलार्धात आहे भारत हा कुठे आहे उत्तरेकडे आहे आणि पूर्वेकडे आहे ओके आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये हा देश आहे आता भारत विश्ववृत्तापासून कुठे आहे जास्त करून उत्तरेकडे आहे तर त्याच्यामुळे तो उत्तर गोलार्धामध्ये येतो आणि तो पूर्व गोलार्धामध्ये येतो ओके आणि त्याचबरोबर तो आशिया खंडामधला सगळ्यात दक्षिणेकडचा देश आहे ते पण आपण पाहूया तर आता इथे आपण बघू शकतो की आपला जो भारत देश आहे तर तो आहे उत्तरेकडे त्याचबरोबर पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि हा जो आशिया खंड आहे तर याच्या तो दक्षिणेकडे आहे ओके दक्षिण दिशेकडे आहे त्याच्यामुळे दक्षिणेकडे आहे तर हे आहे भारताचं स्थान जगाच्या नकाशामध्ये आकृती दोन पॉईंट एकच्या सहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा तर आता इथे आकृती दोन पॉईंट एक आपण पाहतोय तर इथे आपण भारत बघू शकतोय अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये लिहा आता आपल्याला भारताचा विस्तार या गायलेल्या जागांमध्ये भरायचा आहे तर आता या ठिकाणी आपण बघूया तर इथे भारताचा विस्तार आहे उत्तरेकडे तर तो इथून छत्तीस छत्तीस अंश चार मिनिटे उत्तरेकडे उत्तरे आहे आता उत्तरेकडेच आपण खाली बघूया की किती आहे तर या ठिकाणी खाली आपल्याला दिसतंय की आठ अंश ओके आठ अंश चार मिनटे इतके सॉरी सहा मिनटं आठ अंश सहा मिनटं इतकं उत्तरेकडे आहे हे होतं अक्षवृत्ती विस्तार आता अक्षवृत्त म्हणजे काय थोडक्यात तर ज्या आडव्या रेषा काल्पनिक का आहेत तर त्या या कशा आहेत रेषा काल्पनिक आहेत पृथ्वी का गोलावरती वृत्त जाळीवरती ज्या आडव्या रेषा असतात त्यांना आपण रे अक्षवृत्त असं म्हणतो ज्या उभ्या रेषा असतात त्यांना आपण काय म्हणतो रेखावृत्त म्हणतो आता या रेषा काही कोणी आखलेल्या नाही आहेत तर त्या कशा आहेत काल्पनिक आहेत ओके आता तर आता ज्या आडव्या रेषा आहेत अक्षवृत्त तर आपण अक्षरवृत्तीय विस्तार बघितला आता आपण बघूया रेखावृत्तीय विस्तार तर आता या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार जर बघायचा झाला तर इथे आहे पूर्वेकडे पहिल्यांदा आपण बघूया म्हणजे पूर्वेकडेच बघायचं आहे दोन्ही पण वेळेस तर या ठिकाणी पूर्वेकडचा विस्तार आहे इथे आहे शहाण्णव सो आपण इथे सत्त्याण्णव घेऊया तर आता या ठिकाणी सत्त्याण्णव अंश सात मिनटे येईल पूर्वेकडे आणि अजून या ठिकाणी जर आपण बघायचं झालं तर इथे पूर्ण अट सिक्स्टी एट येईल हां सिक्स्टी एट अंश येईल सिक्स्टी एट अंश पंचवीस मिनटं पूर्वेकडे रेखावृत्त आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे तर हे जे स्टेटमेंट आहे हे खूप महत्त्वाचं आहे हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की टिंबटिंब हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे किंवा कोणते आहे असं पण विचारलं जाऊ शकतं तर एक तर एकामी जागा किंवा एक वाक्यात उतरली आहे असं येईल तर आता या ठिकाणी इंदिरा पॉईंटचं स्थान आपण बघूया तर ते इथे आपल्याला दाखवलेलं आहे ओके तर हे कुठे आहे तर सहा अंश पंचेचाळीस मिनटं उत्तर या अक्षवृत्तावर ह्याचं स्थान आहे ओके आता त्यानंतर पुढे आहे की आकृती दोन पॉईंट एक से निरीक्षण करा व भारताच्या शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्याच्या आधारे वहीत लिहा आता भारताच्या शेजारील जे, शेजार जे काही देश आहेत ते आपण त्याचा अभ्यास आपण नववीला केलेला आहे तर आता या ठिकाणी पूर्वेकडे असणारे देश सागर किंवा महासागर आपण आधी बघणार आहोत तर आता या ठिकाणी पूर्वेकडे म्यानमार आहे सो आपण म्यानमार लिहू शकतो आता त्यानंतर पुढे काय आहे उत्तर तर आता इथे उत्तरेकडे चायना आहे सो आपण चीनचं नाव लिहू शकतो त्याच्यानंतर पुढे आहे पश्चिम तर आता या ठिकाणी पश्चिमेकडे आपण पाकिस्तान लिहू शकतो आणि त्याच्यानंतर आहे दक्षिण तर दक्षिणेकडे श्रीलंका ओके आणि जर सागर म्हटलं तर दक्षिणेकडे आहे हिंदी महासागर तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो त्याच्यानंतर आहे दुसरं देशाचे नाव आहे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य ब्राझीलमध्ये पण लोकशाही आहे त्याच्यामुळे ब्राझीलचं पण प्रजासत्ताक असाच उल्लेख केला जातो त्याच्यानंतर राजधानीचं नाव आहे ब्राझीलिया हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताची राजधानी कोणती आहे आणि ब्राझीलची राजधानी कोणती आहे भारताची आपल्याला माहितीच आहे आणि ब्राझीलची ब्राझीलिया आहे आता या ठिकाणी जर आपण ब्राझीलियाचं स्थान बघायचं म्हटलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते की ब्राझीलिया इथे आहे ओके ब्राझीलची राजधानी त्याच्यानंतर त्याचा स्थान विस्तार आणि सीमा आपण बघूया पृथ्वीवरील ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे आता आपल्याला माहिती आहे की अमेरिका उत्तर अमेरिका पण आहे आणि दक्षिण अमेरिका पण आहे तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम गोलार्धामध्ये ब्राझील आहे आता आपण ब्राझीलचं स्थान बघूया तर आता या ठिकाणी ब्राझीलचं स्थान आपण बघू शकतो की इथे दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील आहे जो स्लाइटली खाली आहे म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये आहे थोडासा तो उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये आहे ओके आता त्यानंतर ज्याप्रमाणे आपण भारताचा स्थान विस्तार पाहिला त्याचप्रमाणे आपण ब्राझीलचा पण आता स्थान विस्तार पाहूया की कशा प्रकारे आहे तर आता इथे आकृती दोन पॉईंट दोनच्या सहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंशमूल्य शोधा व गायलेल्या जागात भरा तर आता या ठिकाणी पहिल्यांदा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण जाणार आहोत तर उत्तरेकडे आपण आता पाहूया की अक्षवृत्तीय विस्तार आपल्याला आधी पाहायचा आहे तर इथे उत्तरेकडे आहे शून्य पॉईंट पाच उत्तर ओके सो शून्य पॉईंट पाच आहे उत्तर शून्य पॉईंट पाच अंश पंधरा मिनटं उत्तर ओके आणि दक्षिणेकडे आहे इथे दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर आपण इथे घेऊ शकतो तेहत्तीस ओके सो so, तेहत्तीस हे काय एक्झॅक्ट नाही आहे आपण फक्त नकाशाच्या आधारावर ठरवतो आहे सोत्तरे तेहतीस सो चौतीसच्या आसपास असेल तर तेहत्तीस अंश आणि पंचेचाळीस मिनिटं दक्षिण असा याचा विस्तार असू शकतो तुम्हाला जर एक्झॅक्ट एक बघायचं असेल तुम्ही गुगलवर जाऊन किंवा गाईडमध्ये वगैरे बघू शकता अक्षयवृत्त व आता जर रेखावृत्तीय स्थान विस्तार जर आपल्याला बघायचा असेल तर एखावृत्ती या ठिकाणी पहिल्यांदा पश्चिम ते पश्चिमपर्यंत बघायचं आहे तर इथे जर रेखावृत्तीय विस्तार बघायचा झाला तर या ठिकाणी आपण सात सत्तर आहे सॉरी तर सतराच्या इथे आपण जास्तीत जास्त बहात्तर त्र्याहत्तर घेऊ शकतो सो त्र्याहत्तर अंश हे परफेक्ट नाही आहे बट त्र्याहत्तर अंशपर्यंत असं काहीतरी असेल तर त्र्याहत्तर अंश पंचेचाळीस मिनटं पश्चिम ते या ठिकाणी जर आपण बघायचं झालं तर पस्तीस आहे ओके सो इथे काय आहे पस्तीस आहे तर पस्तीस अंश अठ्ठेचाळीस मिनटं पश्चिम रेखावृत्त ओके सो अशा प्रकारेचा विस्तार येऊ शकतो आता आपण ज्याप्रमाणे आकृती दोन पॉईंट एकमध्ये भारताच्या सीमेलगत असणारे देश बघितले त्याचप्रमाणे आता आपण या ठिकाणी ब्राझीलच्या सीमेलगत कोणते देश आहेत तर ते बघूया तर उत्तरेकडे जर बघायचं झालं तर गियाना आहे सुरीनाम आहे फ्रेंच गियाना आहे त्याच्यानंतर जर पश्चिमेकडे बघायचं झालं तर, तर पेरू आहे बोलिव्हिया आहे पॅराग्वे आहे अर्जेंटिना आहे त्याच्यानंतर दक्षिणेकडे पाहायचं झालं तर उरुग्वे आहे आणि महासागर आहे दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तरेकडे आहे उत्तर अटलांटिक महासागर स्था तर अशा प्रकारे आपण भारत आणि ब्राझील यांचा जो काही स्थान विस्तार आहे तो आपण बघितलेला आहे मग कोणते देश आजूबाजूला आहेत सीमेलगत आहेत कोणते महासागर आहेत आता यानंतर आपण बघूया की भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ब्राझीलची ऐतिहासिक ऐतिहासिक पार्श्वभूमी तर याआधी आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेतलेली आहे यादीची इयत्तांमध्ये जसे की आपला भारत देश हा दीडशे वर्ष म्हणजे सुमारे दीड शतक हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता अधिपत्याखाली म्हणजे आपल्या भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मग त्यानंतर आपण कशाप्रकारे आपलं स्वतंत्र मिळवलं आणि आपला भारत फायनली एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला होता ओके okay? सो so, एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारताला स्वतंत्र मिळालं होतं स्वतंत्रोत्तर काळात पहिल्या वीस वर्षात तीन युद्धांना सामोरे जाणे आता आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या भारताची फाळणी झाली होती पाकिस्तान आणि भारत आधी एकत्र होते स्वतंत्रानंतर ते वेगळे झाले सो त्यानंतर काश्मीर या प्रश्नावरनं पाकिस्तानने अनेक वेळा भारतावरती आक्रमण केलं होतं सोते आणि त्याचबरोबर मॅकमोहोंडेच्या संदर्भात भारत आणि चीन यांच्यामध्ये एकोणीसशे बासष्टला युद्ध झालं होतं तर अशा अनेक युद्धांना भारताला सामोरे जावं लागलं होतं त्याचबरोबर अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे जसं की भारतामध्ये त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता तर या सगळ्या परिस्थितींना तोंड देणे हे सगळ्या काही समस्या भारतामध्ये असून पण भारत हा एक जगातील प्रमुख विकसनशील देश आहे विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर आहे भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो तर या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत जागतिक बाजारपेठ त्याचबरोबर विकसनशील विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे जसं की भारताने मुक्त व्यापार धोरण स्वीकारलं मुक्त आर्थिक आर्थिक व्यापार धोरण स्वीकारलं त्याच्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली मग त्याच्यानंतर पुढचं तर आपल्याला माहितीच आहे की आ, कशा प्रकारे भारताने अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती केली त्याच्यानंतर आहे की भारतीय लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे आपला भारत जो भारत हा जो ते देश आहे त्या तो तरुणाई तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो भारतामध्ये जो कार्यकारी गट आहे आता तो वयवर्ष अठरापासून आपण तुकड्या कारण तरुण घ्यायचा आहे म्हणून सो अठरापासून ते वयवर्ष जिथपर्यंत लोक काम करतात तर ते मोस्टली फिफ्टी एट फिफ्टी नाईनपर्यंत सो तिथपर्यंत भारतातला जो गट आहे त्या तो कार्यकारी गट म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळे या गटातले व्यक्ती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये हा गट जास्त आहे जास्त सं जास्त प्रमाण या गटाचा असल्यामुळे भारत हा तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणारा वर्ग जास्त आहे आणि भारताची प्रगती लवकर लवकर होऊ शकते कारण ज्या देशामध्ये ज्या प्रमाणात लोकसंख्या आहे त्यानुसार त्या देशाची प्रगती होईल की नाही हे ठरवलं जातं आणि भारतामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारताची प्रगती ही अधिक वेगाने होऊ शकते म्हणजे होतेच आहे आता त्यानंतर आहे ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता तीन शतक म्हणजे सुमारे तीनशे वर्षापेक्षा तीनशे वर्षापेक्षा अधिक काळ ओके भार ब्राझील हा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता म्हणजे ब्राझीलवरती पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि ब्राझीलला अठराशे बावीस साली स्वतंत्र मिळालं म्हणजे ब्राझील हा आपल्यापेक्षा खूप आधी स्वतंत्र झाला आहे एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे पंच पंच्याऐंशी पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता ओके सो विसा विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे मग जसं की अर्थव्यवस्थेबाबत मंदी असेल किंवा ज्या काही त्यांच्या राज्यामध्ये आर्थिक सुधारणा करणार असतील तर त्या झाल्या होत्या जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते तर अशा प्रकारे भारत आणि ब्राझील यांची थोडक्यात ओळख आपण करून घेतलेली आहे आता त्यानंतर इथे खाली नकाशा आहे तर यामध्ये तुम्हाला खंडांची आणि महासागराची नावं वगैरे लिहायचे आहेत ते तुम्ही करू शकता ती एक कृती आहे आता त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला म्हणून एक टॉपिक आहे जो खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे तर आपला भा आपला स्वतंत्र दिन म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्ट रोजी असतो तर ब्राझीलचा स्वतंत्र दिन हा सात सप्टेंबरला असतो ओके म्हणजे भा ब्राझील जेव्हा स्वतंत्र झाला होता तर सात सप्टेंबर अठराशे बावीसला ब्राझील स्वतंत्र झाला होता आणि आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे आता आपल्या भारतामध्ये संसदीय प्रणाली शासन प्रणाली आहे म्हणजे आपण डायरेक्ट प्रधानमंत्र्यांना निवडून नाही देऊ शकत तर आपण म्हणजे आपला भारत देश जो आहे तर त्याच्यामध्ये संसदेमध्ये प्रधानमंत्री निवडला जातो परंतु ब्राझीलमध्ये मात्र डायरेक्ट राष्ट्रपतीला राष्ट्राध्यक्षाला निवडून दिलं जातं म्हणजे जे लोक आहेत ते डायरेक्ट वोटिंग करून राष्ट्राध्यक्षाला निवडून देऊ शकतात ओके आता आपण जर जो स्वाध्याय आहे तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो फ्रेंड्स थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी वी नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय